नगर शहरात खिस्त गल्ली येथे राहत्या घरात गांजाचा साठा करून तो विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले. मतीन बशीर शेख वय 45 राहणार जुना बाजार खिस्त गल्ली अहमदनगर असे त्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी अवैध धंद्यांवर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, विशाल तनपुरे आणि भाग्यश्री भिटे यांचे पथक नेमले. सदर पथक नगर शहर हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना गुरुवारी 25 एप्रिलला सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना जुना बाजार खिस्त गल्ली येथे एकजण घरात गांजाचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि पथकासोबत छाप्याचे नियोजन केले. या संयुक्त पथकाने जुना बाजार खिस्त गल्ली येथील मतीन शेख यांच्या घरात छापा टाकला. त्याच्याकडे कॉटखाली एका गोणीत सुमारे 86,650 रुपये किमतीचा 8 किलो 660 ग्रॅम गांजा सापडला. तो जप्त करून आरोपी मतीन शेख विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 कलम 8 क 20 ब 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.